नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या युग प्रवास या चॅनलमध्ये। आज आपण माहिती घेणार आहोत मरण येण्याच्या 6 महिन्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात। आपल्याला जर जन्म मिळाला आहे तर मृत्यू हा होणारच। मृत्यू हा कसाही होऊ शकतो, पण तो होण्याची प्रक्रिया ही 6 महिन्यापासूनच म्हणजेच 6 महिन्याआधीपासूनच होण्यास सुरुवात होते। आपण 6 महिन्याअगोदरच आपल्या मृत्यूपासून वाचू शकतो। शेवटच्या 3 दिवसापर्यंत मनुष्याचे पुण्यकर्मच त्याच्या मृत्यूला वाचवू शकतात। पण मनुष्याच्या मृत्यूचा अंदाज हा आपल्याला 6 महिन्यापूर्वी पासूनच होण्यास सुरुवात होते, परंतु आपण अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही, नजर अंदाज करतो। आता मी तुम्हाला सांगणार आहे की असे कोणते लक्षण आहेत की ती तुम्हाला तुमच्या मृत्यूचा अंदाज दर्शवतात आणि आपण आपल्या मृत्यूपासून वाचू शकतो। मृत्यूपासून कोणीच वाचू शकले नाही हे एक सर्वात मोठे सत्य आहे। पण शिवपुराणाच्या म्हणण्यानुसार आपल्याला काही लक्षणे मृत्यूपूर्वी दिसतात, पण ती ओळखणे आपल्या हातात आहे। पुराणाच्या अनुसार कोणतीच गोष्ट ही अकस्मात होत नाही। 1, 3 किंवा 6 महिन्यापासून आपल्याला लक्षणे दिसायला लागतात। लोकांना असे वाटते की मृत्यू हा लगेच येतो, पण पुराणानुसार मृत्यूचे संकेत हे सर्वप्रथम आपल्या डोक्यात न येता आपल्या बेंबीमध्ये येतात। सर्वात पहिले लक्षण आपल्या बेंबीमध्ये होते। मृत्यू येण्याच्या आधी आपल्या बेंबीमध्ये सर्वात पहिले संकेत मिळतात। बेंबी चक्र तुटण्याची क्रिया ही खूप दिवसापर्यंत चालू असते। जसे जसे बेंबी चक्र किंवा नाभी चक्र तुटले जाते, तसे तसे आपल्याला मृत्यू जवळ येण्याचे दुसरे लक्षण दिसायला सुरुवात होते। आपल्या हातावरच्या रेषा या अस्पष्ट दिसायला लागतात। त्या एवढ्या हलक्या दिसायला लागतात की त्या आपण बघू शकत नाही। तेव्हा समजून जा की आपला मृत्यू जवळ आला आहे। ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे त्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूला भूतप्रेत असल्यासारखे वाटू लागते, तसेच त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला येऊ लागतात। अशा लोकांना आपले पूर्वज किंवा मेलेली माणसे दिसू लागतात। तसेच आपल्या स्वप्नशास्त्रात पण लिखित आहे की आपली स्वप्न ही आपल्याला भविष्यात होणारी संकेत देत असतात, जसे की त्यांना अशुभ स्वप्न येऊ लागतात। जर असे आवाज होऊ लागले तर नक्कीच आपला मृत्यू हा 15 दिवसांवर आलेला आहे असे समजा। गरुड पुराणात वर्णित आहे की जर आपला मृत्यू जवळ आला असेल तर समोर बसलेला व्यक्ती पण आपल्याला दिसत नाही, अशा वेळेस त्या व्यक्तीला यम दिसायला सुरुवात होते आणि तो व्यक्ती यमाला बघून खूप घाबरतो। म्हणूनच जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वास हा सरळ रेषेत असतो, पण जेव्हा मरण जवळ येते तेव्हा तोच श्वास हा उलट्या दिशेने यायला सुरुवात होते। असे पण बोलले जाते की रात्र झाल्यावर त्या माणसाला चंद्र 2 तुकड्यांमध्ये दिसायला लागतात। वास्तव्यात असं काहीच नसते आणि चंद्र हा एकच असतो। ज्या लोकांचा मृत्यू खूपच जवळ आला असेल त्यांना तर आपली सावली पण डबल दिसायला सुरुवात होते, तसेच त्यांना त्यांच्या सावली बरोबर अजून एक दुसरी सावली पण दिसायला लागते। असे म्हणतात की ती यमाची सावली असते। ज्या लोकांचा मृत्यू जवळ येतो त्यांना स्वतःलाच शरीरातून एक वेगळाच वास यायला लागतो, त्याला मृत्यूगंध असे म्हणतात। हा वास एखाद्या मुर्द्याच्या वासाप्रमाणेच असतो। तर अशा प्रकारचे संकेत हे मृत्यूच्या आधी मिळतात। तरी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।